आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मराठा समाजाला आरक्षण द्या, शिरोच्या तहसील कार्यालयाला ठोकलं टाळं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आज शिरोळकर संतापले आणि शिरोळकरांनी प्रचंड मोठी फेरी काढून शासनाच्या विरोधात आक्रोश केला. तालुक्यातील सगळ्यात मोठ्या शिरोळ गावात सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार सुरू झाला. शिरोळच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकात मराठा समाजातील तरुण सकाळपासूनच एकत्र येत होते. यावेळी मराठा समाज बांधवांनी प्रचंड घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या चौकात आज गर्दीने विक्रम मोडला. यापूर्वी कधीच झाली नव्हती एवढी मोठी गर्दी शिरोळच्या छत्रपती शिवाजी चौकाने पाहिली. प्रचंड मोठी जनशक्ती घोषणाने परिसर दणाणून सोडलं. छत्रपती संभाजी चौकात आली. या चौकात स्टँड परिसरातून आलेल्या तरुणांचा सहभाग झाला आणि जनशक्ती विराट दिसू लागली. जुना स्टेट बँक परिसरात प्रचंड गर्दी होती. ही गर्दी घोषणा देत यात सहभागी झाली. अफाट गर्दीचा जनसमुदाय पद्माराजे महाविद्यालयावर आला आणि येथून शिरोळच्या तहसील कार्यालयावर प्रचंड गर्दीची लाट कार्यालयाच्या मुख्य गेटला धडकली. हातात भगवे ध्वज, मराठा क्रांतीच्या डोक्यावर भगव्या टोप्या, शासनाचा निषेध करण्यासाठी काळा ध्वज, मराठ्यांच्या नादी लागाल तर मसनात जाल, आरक्षण द्या मराठ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष कराल तर जड जाईल, या घोषणा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जय जयकार करत शिरोळचा तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून सोडला. येथे वक्त्यांनी शासन आणि विरोधी पक्षांचा खरपूस समाचार घेतला. जमलेला आहे त्या तमाम हिंदवी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, संस्थापकतेने स्वराज्य स्थापन केले. आमचे आराध्य दैवत श्री छत्रपतींना फक्त माझा मानाचा मुद्रा करून या अनुवादाला मी सुरुवात करत आहे. माझे नाव प्रतीक पाटील, गाव शिरोळ, इयत्ता 8वीचा विद्यार्थी आहे. तुमच्या समोर मनोगत व्यक्त करण्यासाठी मला आज वेळ पडल्या, त्यासाठी मी उपस्थित. मराठा समाज हा कोणाला कळला नाही, मराठ्यांचं काय कळलं नाही. मराठा म्हणजे दुर्जाच्या सह्याद्रीच्या वाऱ्याचा, माझ्या शिवरायांनी स्थापन केलेल्या रक्ताच्या घाटाचा मराठा तो आज कळाला नाहीये नेत्यांना. मराठा म्हणजे काय, मराठा कोणाला म्हणतात. मातीत मारणारे कैक असतात आणि मातीसाठी मारणारे फक्त आमचे मराठेच असतात. मराठ्यांची आग ती आमच्या अंगात पेटते, मराठ्यांची आग ती आमच्या अंगात पेटते. माऊने आमचा आत्मा तळतळतो, राजे पुन्हा जन्माला या, आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाहीत माणसं. या आमची आजची वाईट परिस्थिती. आई बापाचं स्वप्न असतं आपला पोरगा मोठा व्हावा, इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा, सगळं व्हावं. पण कसं करावं, मराठ्यांनी कुणाकडे बघावं, कुणाकडे जगावं, कशासाठी मरल्यानंच बरं, असं आमची वाईट परिस्थिती झाली आजची. कसं करावं, मराठा नाही, मराठा नाही.
नाही, अरे मराठा जन्म नाही, मराठा साम्राज्य स्वराज्य आहे। शौर्य पाहुणे तुझे मस्तक पायी झाला असे आमच्या शंभूंचा जो मराठा आहे। मराठा ही आग आहे, पेटल्या ती पेटतात। ते म्हणतात ना वाघाच्या दबड्यात हात घालून मोजतात, ती अवकात सांगणारा मराठा आहे। कसं करावं मराठे, कुणाकडे बघून जगावं? आज मराठा समाज मागे राहिला तर धर्मरांचा समाज मागे राहील, शिवरायांचा मावळा मागे राहील। कसं जगावं आणि कुणाकडे बघून जगावं? आई बापाचं स्वप्न कसं करावं? शेतकऱ्यापुढे आपण चार सुखाचे गाजा उखा शकतो। मराठा म्हणजे दुर्दैनाने पोचलेला तो वाघ आहे, कसा मिटवावा तो वाघ? म्हणून सांगतो मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहू नका नेत्यांनो। मराठा याग आहे, मराठा पेटले की पेटल्याशिवाय राहणार नाही, या आमची आग असते। आज मराठा कसा करावं? शिवरायांनी स्थापन केले स्वराज्य 250 वर्षे, 350 वर्षाने आपण आज एकत्र जमा झालो, त्यासाठी आपल्या समाजांचे पहिल्यांदा माझे स्वागत। राष्ट्रमाता जिजाऊ यांनी घोषणा दिले, गेले 250 वर्षे झालं आम्ही त्यांची आज शिकवण विसरलो। काय झालं आज महाराष्ट्रात? 40% विद्यार्थी आज पेपर लेत असतो, 90% विद्यार्थी बाहेर विचार करत असतो, ही आमची वाईट परिस्थिती। कसं जगावं? बाईपाचं करायचं रक्त केलं असतं त्या बापानं, कसं जपणं करावं बापाचं? मग बसतोय कसा म्हणून जगावं मराठा? अरे मराठ्यांना नाळ नाही, मराठ्यांना शान नाही। अरे भगवा तो मराठाची शान, महाराष्ट्रात बुलंद आवाजचा मराठा आज जर आमचा मागे पडला तर समाज कसा फुटवायचा? कसं करायचं आम्ही? मातीचा मराठी आमचा, गंध तो पिसरतो आमचा मराठा असा चमकत्या तलवारीचा आहे। शौर्य धैर्य पराक्रम धास शेष आमच्या मराठ्यांच्या अंगात सळसळत आणि ते सळसळत होते, यासाठी मी घोषणा देतो, ये जय हिंद जय महाराष्ट्र, या ठिकाणी रजा घेतो, जय हिंद जय महाराष्ट्र। या गर्दीतून मार्ग काढत काही बालक पुढे आले आणि त्यांनी शिरोळ तहसील कार्यालयाच्या मुख्य गेटला टाळं ठोकलं। तहसील कार्यालयाच्या इतिहासात कुलूप ठोकून घेण्याची नामुष्की प्रथमच आली आणि यावर प्रशासन बाकी चिडी चूप होत। आवाज होता तो फक्त मराठा क्रांती ठोक मोर्चाचा। एका बाजूला तहसील कार्यालयाला टाळं ठोकलं आणि दुसऱ्या बाजूला तरुणांनी जयसिंगपूर कुरुंदवाड या मुख्य मार्गावर ठाण मांडलं। शासनाचा निषेध करत मराठा आरक्षण द्यायला विलंब कराल तर परिस्थिती बिघडेल असा इशारा दिला। आफाट जनशक्ती असल्याने शिरोळ पोलिसांची अवस्था केविलवाणी झाली होती। मुख्य महामार्ग ठिय्या आंदोलनामुळे बंद राहिला, येथेच भोजनाची व्यवस्थाही केली आणि रस्त्यावरच लोकांनी भोजन करत शासनाचा निषेध करत ठिय्या मारला। यात सगळ्याच पक्षाचे नेते सहभागी झाले होते। खूप वर्षानंतर शिरोळकरांनी एक विराट रॅली काढून शिरोळच्या तहसील कार्यालयाला टाळं ठोकलं। ऐक्याने जनशक्ती आणि मागणीचा रेटा या माध्यमातून शिरोळकरांनी दाखवून दिलं। इजिप्त म्हणजे इजिप्त मध्ये सुएज कालव्याजवळ जर्मन सैन्य अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होत। जर्मन सेनापती होता तो फील्ड मार्शल रोमेल, ज्या इतिहासातला सगळ्यात डेझर्ट फॉक्स म्हणून ओळखला जात होता, आणि त्याच्या विरोधात ब्रिटिश सेनापतीचं नाव होत मॉन्टेगोमेरी। आणि त्यावेळी कितीही जरी हल्ले केले, जरी जर्मन सैन्यावर केले तर ते जिंकता येत नव्हते। त्यावेळी हताश झालेला मॉन्टेगोमेरीला सुचत नव्हतं की आता काय करायचं। त्यावेळी मराठा बटालियन मधले वरिष्ठ अधिकाऱ्यानं मॉन्टेगोमेरीला सांगितलं की साहेब, एक परवानगी देणार असला तर तुम्हाला 3 दिवसात मी जर्मन आघाडी पाडून दाखवतो। तर मॉन्टेगोमेरी म्हटला की कशा पद्धतीनं? अरे हे मराठे आहेत ना, आजपर्यंत इंग्लंडच्या राणीचा जय म्हणतात, त्यावेळी त्यांच्या अंगात स्फूर्ती येत नाही म्हटला। ह्यांचा जे वार क्राय म्हणजे युद्ध घोषणा जी होती मराठ्यांची, हर हर महादेव आणि बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय, ही घोषणा फक्त द्यायची परवानगी द्या, मराठा कसा पिटून उठतोय बघा। आणि मॉन्टेगोमेरीने ना इलाजा वास्तव ती परवानगी मराठा बटालियनला दिली की नाही तुम्ही ह्या युद्धापुरतं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करा आणि हर हर महादेव ही घोषणा देऊ शकताय। तर तुम्हाला सर्व माझ्या मराठी बांधवांना मी सांगू इच्छितो की दुसऱ्या दिवशी रोमेलच्या आघाडीला भगदाड पडलं होतं ते फक्त मराठ्यांनी पडलं होतं।
हा शौर्य गाजवणारा हा समाज आहे. आज ही परिस्थिती कुणी आणली? अरे ज्यांनी स्वातंत्र्य पूर्व काळात जी लढाई लढली ज्या समाजानं, ज्यांना 1857 च्या बंडाचा झेंडा सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांनी चालवला, जे महाराष्ट्रानं चालवलं, झाशी जी राणी काय उत्तर प्रदेशची नव्हती ती महाराष्ट्राची होती, नानासाहेब पेशवे सुद्धा काय उत्तर प्रदेश मध्ये जन्मलेला नव्हता, जो महाराष्ट्रीयनच होता. अरे महाराष्ट्र नाही तर देश अधुरा आहे हे लक्षात घ्या. आणि जर आमची अधोगती ब्रिटिशांनी केली नाही पण स्वकीय सरकारांनी केली, मी असं म्हणणार नाही मित्रांनो. अरे पहिलीला पोरं झाली नाहीत म्हणून दुसरी केली, माझ्या माय माऊलींचे माफी मागून बोलतो म्हणून ते सरकार चांगलं आणि हे बाद असं म्हणत नाही. पण ज्यावेळी मी एक सांगतोय, आत्ता कुणाकडे मागायचं? तलाठ्याकडे आरक्षण मागायचं आहे काय? आरक्षण सरकारकडे मागायचं आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपात तहसीलदार कार्यालय बंद केलंय. या समाजात आणि या शिरोळ गावात एवढी हिंमत आहे आणि या शिरोळ तालुक्यात एवढी हिंमत आहे की मित्रांनो, हे मंत्रालयाला आम्ही कुलूप लावू शकतोय. मंत्रालय बंद पडायची ताकद आमच्या शिरोळ तालुक्यात आहे, कारण शिरोळात जे उगवतंय ते महाराष्ट्रभर ऐकतंय ही भूमिका आहे. आणि ह्या बाबतीत अनेक दुसरी गोष्ट आहे की हे सगळं करत असताना आजपर्यंत आपण शांततेने केलं. आम्हीही आपल्याला आवर्जून सांगितलं की मित्रांनो, हे सगळं शांततेत चालवायचं आहे, कारण गांधीजींनी दिलेल्या हत्याराचा आपल्याला उपयोग करायचा होता शांततेच्या मार्गाने. पण लक्षात घेत नाही, अरे ब्रिटिश सारखं जगाच्या ज्यांच्या राज्यावरनं सूर्य मावळत नव्हता जे सरकार शांततेला घाबरलं, अरे पण हे आमचं सरकार हे शांततेला गय घालं ना, ज्या देशाने शांततेचा संदेश जगाला दिला आज त्या शांततेची दुरावस्था आणि शांततेने करण्याच्या आंदोलनांची दुरावस्था या शासनाने या महाराष्ट्रात या भूमीत केलेली आहे. हे असं करत असताना मराठा समाजाचा जरा इतिहास तपासताना अनेक मित्रांनो बघितलं पाहिजे की खरोखर आम्हाला 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण घटनेत दिलं होतं, नाकारता येणार नाही त्याचे पुरावे सुद्धा आहेत. का नाकारलं? समाजानं मोर्चा काढला आंबेडकरांच्या घरावर, हेही सत्य नाकारता येत नाही. का? तर आम्ही त्यो गावगाड्यातला त्यावेळी प्रमुख होतो, शेकडो एकराचा मालक होतो आम्ही, अनेक समाज आमच्या पत्री बांधले होते, ही सत्य परिस्थिती आहे. त्यावेळी खरोखर मराठा नेतृत्वाचं कौतुक केलं पाहिजे होतं, ज्यावेळी समाजाला आरक्षणाची गरज नव्हती त्यावेळी आमच्या नेतृत्वानं त्यावेळी सांगितलं होतं ठीक आहे आमच्या वाटणीचं आरक्षण पण दुसऱ्याला द्या. पण काय बदलला मित्रांनो? मागच्या काळात आम्ही काय केलं, एखादी गाडी स्लो चालल्या तिसऱ्या ट्रॅक मधनं, आम्ही सगळ्यांना असा हात करत पुढं जाऊ दे केलं. कुठं आहे आम्ही? आम्ही ट्रॅक्टरातच राहिलो, बाकी मर्सिडीज मध्ये गेली. सत्य परिस्थिती आहे. आज इतर समाजांची प्रगती मला हेवा वाटत नाही त्यांचा, मला जळायचं कारण नाही, मला जग बदलायचं नाही, माझ्या ती कुवत नाही, बदललेल्या जगात आम्हाला घ्या. म्हणजे काय? आम्हाला आरक्षण द्या. मी म्हणणार नाही तुम्ही आरक्षण कॅन्सल करा, समान नागरी कायदा करा. अरे वारे वागानू पट्ट्यानू 70 वर्ष सगळ्यांनी लाटला सा आणि आता मला परत आणि स्पर्धेत आणताय सा होय. त्यापेक्षा तुमच्या बदललेल्या जगात घ्या, माझं 16% आरक्षण हक्काचं मला द्या. ही भूमिका काय आहे? तर माझा समाज ह्या महाराष्ट्रात 32% आहे. 32% समाजाला तुम्ही 16% आरक्षण दिलाय, म्हणजे माझा आज पूर्ण आरक्षण दिलाय तुम्ही? नाही, माझ्या समाजाच्या मानानं तुम्ही निम्मच आरक्षण आज दिलाय. ही भूमिका लोकांना पटवून सांगितली पाहिजे. बरं खरंच आता काय आहे? कुठं घटनेत म्हटलंय काय की 50% आरक्षणाच्या वर जाता येत नाही? म्हटलंय काय? ह्याचा अभ्यास करणारा कोण विधितज्ञ असला तर आणा, माझा मोडक्या तोडक्या अभ्यासावर मी बोलतो. दिलंय काय कुठं? घटनेत कुठेही म्हटलेलं नाही की 50% आरक्षणाच्या पेक्षा जास्त देता येत नाही. हा निर्णय कधीचा आहे? तर सुप्रीम कोर्टाचा आहे. बर त्याला पण एक बायपास आहे. प्रत्येक कायदा मोडायचा नसतोय साहेब, कायदा वाकवायचा असतोय. तसाच कायदा विधिमंडळात वाकवा. जयललितानं कसं 69% आधी आरक्षण घेतलं महाराष्ट्रात? पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, आज महाराष्ट्रात हे किती पण ठिय्या बडवून सांगू देत, महाराष्ट्रात 50% आरक्षण आहे म्हणून महाराष्ट्रात आज 52% आरक्षण आहे. मग तुम्ही सुप्रीम कोर्टाचा नियम मोडला नाही काय? तुम्ही सुप्रीम कोर्टाचा नियम आता सुद्धा मोडलायच. तुम्ही का सुप्रीम कोर्टाची भीती घालायला लागलाय सगळ्या समाजाला? आज जर बघितलं
माझी भूमिका म्हणतोय. आज जयललितानं ज्यावेळी 1992-93 साली आरक्षण घेतलं त्यावेळीची जरा भौगोलिक परिस्थिती तुम्हाला सांगतो. पेरियार नावाचा एक समाज आहे तमिळनाडूत, साधारणतः 20% समाज आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमाच्या अनुषंगानं जयललितानी 49% आरक्षण तिथं आधीच वाटलं तर आरक्षण द्यायला संधीच नव्हती, वाव नव्हता. अशीच आंदोलनं तिथं झाली. जयललितानी निर्णय घेतला 20% पेरियार समाजाला आरक्षण दिलं. दिलंच आरक्षण गेलं 69%. घटनेच्या कायद्यात बसतंय काय, तिथं पण तिरोडकर होतेच तमिळनाडूत, तिथले कोण तर तिरोडकर गेले सुप्रीम कोर्टात. गेल्यावर तिने भूमिका मांडले, होता येत नाही. त्यावेळी नरसिंहरावचं सरकार होत, राजीव गांधींची हत्या झालती, सरकार अल्पमतात होत, त्याला AIADMK जयललितांचा पक्ष, ऑल इंडिया द्रविड मुनेत्र कळघम, त्याचा पाठिंबा होता. बाई मखमक्या बाई जाऊन बसली नरसिंहराव पशी, तिनं विचारली की तू आरक्षण काय नाही पाठिंबा काढतो. मग आता यातनं मार्ग कसा काढायचा? मग आता कपिल शिब्बल बिब्बल सारखी आता वकील आहे तशी त्यावेळी बी होती, तिने मार्ग काढला. घटनेच्या 9व्या सूचीत घालायचं म्हटली आरक्षण, म्हणजे सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप करायचा अधिकारच नाही. घटनेच्या 9व्या सूचीत कुठलंही कलम टाकले की सुप्रीम कोर्टाला बी मर्यादा आहे की त्यात इंटरफिअर सुप्रीम कोर्ट करू शकत नाही. टाकलं 9व्या सूचीत ते, झालं आरक्षण कायम. 1994 2018 आलं, 6 आणि 18 24 वर्षात भरती झालेली रिटायर व्हाय आली, एक पिढी तर खाल्ली काय. कोर्टानं काय निर्णय दिला? अजून चौकशीत चालू आहे, अजून केसच चालू आहे. तसं करा, इच्छा असला तर मार्ग आहे, इच्छा दाखवा, बाच श्राद्ध घाला. काय करणार आहे शासन? करतो, हे देतो ते देतो, ही भूमिका चालणार नाही. शासनानं कुठंतर गंभीर व्हावं लागेल. मुडदेच पाहिजेत काय, हत्या झाला पाहिजेत काय, समाजात वितुष्ट व्हायला पाहिजे काय? बहुतेक ह्या सरकारच्या मनात तेच आहे. समाज भांडले पाहिजे. बघा हो, तुम्ही 9 तारखेला तहसीलदार कार्यालयाला टाळं घालतो म्हटला, चक्का जाम करतो म्हटला, शासनाच्या भूमिका सांगतो तुम्हाला ओळखायची असत्या. 3 दिवस लगेच सरकारी अधिकाऱ्यांनी संप केला, म्हणजे का कुठं उग्र रूप येऊ नये म्हणा, किंवा तुमच्या जर आंदोलनातली हवा जावा म्हणा, हे जे चालू आहे हे कुठंतरी बंद झालं. परवा विनय कोऱ्यांची एक क्लिप ऐकली मी, अतिशय मार्मिक बोलले. 31,000 सभासद आहेत वारणा कारखान्याला, 293 सभासदांचा दरवर्षी 100 टनाच्या वर भया ऊस येतोय, म्हणजे 31,000 लोकांच्या साधारणतः 293 लोकच अशी आहेत की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आसपास आहे. बोलायचा उद्देश कळला काय माझा? म्हणजे 30,800 लोक हे 2.5 लाखाच्या उत्पन्नाच्या खालचे आहेत. मग आता शेती कोण करतोय? तुम्ही आम्हीच करतोय. तुमच्या भोवती एकरवाला हाय किंवा आता शेती करा ना दादा, त्याला नोकरी लागल्या आरक्षणाच्या जोरावर, त्याला नोकरी लागल्या किंवा तो वेगळ्या फील्ड मध्ये आहे, त्याचं पडाक पडलंय. सत्य परिस्थिती आहे, राबा लागलाय कोण? आता तुम्ही म्हटला काढा की 100-100 एकराचे मालक आहे शिरोळातले, पूर्वीच्या 3 पिढीत म्हणतोय आपण, ह्यांना 100 एकर होत, ह्यांना 125 एकर होत, जरा जाऊन बघा की किती राहिले. इतिहास आहे हे, काय समुद्रात कुठं मुरुम टाकून जमीन वाढवा येत नाही, ही मुंबई थोडीफार वाढवली असेल. मग काय चाललंय नेमकं, कुणाची चालल्या? अवदसा आमच्यावर आल्या, समाजावर आल्या. कशा पद्धतीनं वाटायला पाहिजे? समान नागरी कायदा आता काहीतरी काढायचं. मी माझ्या मराठा क्रांती मोर्चानं जी भूमिका घेतल्या तीच आम्ही कायम ठेवणार. कशा पद्धतीनं? तर आम्ही समान नागरी कायदा बिदा म्हणणार नाही, आम्ही म्हणणार आम्हाला आरक्षण द्या.
70 वर्ष तुम्ही ऊस घाण्यात घालून 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 गाळून त्याचा चिपाड करणार आणि आम्हाला सांगणार तो आता चिपाड घेऊन जा चुलीला घाल. जमणार नाही. आमची भूमिका आम्हाला आमच्या न्याय हक्कानं राणे समितीनं दिलेलं 16% ते सुद्धा कमीच आहे. लोकसंख्या आमची महाराष्ट्रात 32% आहे. 32%ला 16% म्हणजे तुम्ही आम्हाला निम्मच आरक्षण दिलंय. पहिला 16% घेतो आणि पुढच्या 32%ला आणि भांडायला लागणार आहे. मानकर न्यूज साठी शिरोहून संदीप इंगळे. आणि भूमिहीन असे आहेत आणि राहिलेला समाजाच्या अत्यंत म्हणजे हालाकी जमीन मजूर या शेतकरी मजूर शेत मजूर या अशा परिस्थितीत तो काम करतोय. आपण जर बघितलं ठाणे भिवंडी कल्याण या ठिकाणी पुणे या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर जर पाहिलं तर जवळजवळ 80-90% मराठा समाज आता हमालिका त्याला तुम्हाला दिसेल. तुम्ही जर बघितलं तर चौकशी करा तुम्ही खरोखर ही वस्तुस्थिती आहे. मराठा समाज आज काय अवस्थेत जगत आहे ते मराठा समाजाला न्यायालय म्हणतो. मराठा न्यायालय म्हणतो 50% आरक्षण देता येत नाही. 50% आरक्षण हे न्यायालयाची बाब झाली. न्यायालय आपले मत मांडत असतं निकाल देत असतो परंतु राज्यकर्त्यांना संसदेला विधिमंडळाला अधिकार आहेत कि ते आरक्षण बदलायचं किती टक्के द्यायचं काय द्यायचं हे बदलायचं संसदेला आणि विधानसभेला अधिकार आहेत. वास्तविक तुम्ही तामिळनाडू मध्ये गेला तर 71 आहे. इतर ठिकाणी 60% आरक्षण दिलेलं आहे. तसे इतर गुजरात मध्ये गेला तर पटेल आहे उर्मी आहे नंतर जाट आहे या ठिकाणी देखील आरक्षण त्या समाजाला दिलेलं आहे आणि ते पण समाज शेतकरीचा आहे कुणबी आहे. मग आम्हाला आरक्षण का नाही हा आमचा प्रश्न आहे. आणि ज्यावेळा ही परिस्थिती येते त्यावेळी मराठा समाज त्यावेळा उठून पेटून उठलेला आहे. आपण 58 मोर्चे अतिशय शांततेने काढलेले आहेत. त्याप्रमाणे देखील हा आरक्षणचा मोर्चा आपण शांततेने काढूया. अनुभव आला आरक्षणाचा. चालू वर्षी 10वीला माझी कन्या होती. ती शाळेमध्ये असताना थोडासा टेक्निकली अभ्यासक्रम दाखवण्यासाठी त्या मुलींना कॉलेजचे शिक्षक त्यांना माहिती देण्यासाठी डीकेटी कॉलेज घोडावत कॉलेज असेल अशा ठिकाणी त्या मुलींना ट्रेनिंग कसं असतं किंवा आपल्या कॉलेजला ऍडमिशन घेतल्यानंतर कशा पद्धतीनं शिक्षण दिलं जातं अशा पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी मुलींना ते दाखवण्यासाठी घेऊन गेले. मुलींना ज्यावेळी त्या कॉलेजमधून दाखवून आणलं त्या घरी आल्यानंतर तिने माझ्या पुढे एक ऑप्शन टाकला. बाबा म्हणले मी डीकेटी कॉलेजला ऍडमिशन घेणार आहे. त्यानंतर घोडावत कॉलेजला जाऊन आल्या 8 दिवसानंतर. परत त्यांचा कल बदलला कॉलेज बघून की बाबा नाही मी डीकेटी कॉलेजला घेणार नाही घोडावत कॉलेजला ऍडमिशन घेणार आहे. पण ज्यावेळा ते कानावर शब्द पडत होते त्यावेळा एक अशी भीती वाटून गेली की त्या कॉलेजची काय ऍडमिशन घेण्यासाठी फी आहे ती मला बाहेर फिरताना माहीत होती. पण त्या मुलीला मी सांगू इच्छित नव्हतो की त्या कॉलेजला ऍडमिशन घेणं मला शक्य होणार नाही कारण ती नाराज होणार होती. का तर परीक्षा अजून होणार होत्या निकाली येणं बाकी होतं. पण मी गुदमरून गेलो होतो की त्या मुलीला मी ऍडमिशन कोणत्या कॉलेजला घ्यायचं. मला 100% खात्री होती की ही मुलगी माझी 90% जाणार आहे. पण मी खात्री होती मला की मी हे आव्हान पेलू शकत नाही. त्याच पद्धतीनं परत परीक्षा दिली निकालही लागला. मला वाटते आज व्यासपीठावर जे लोक आहेत त्या बऱ्याच नेते मंडळी पोलीस अधिकारी असतील त्यांनी माझ्या मुलीचा सत्कार केला. पण प्रत्येक वेळा सत्काराच्या वेळा मला असं जाणवून येत होतं की मी मुलीचं जे काय म्हणणं आहे किंवा जे काय तिची मागणी आहे ती मी एक शेतकरी बाप म्हणून मी इच्छा पूर्ण करू शकत नव्हतो. मी मुलीला ऍडमिशन घेते वेळी सांगितलं कोणती मुलगी कुठल्या कॉलेजला घेणार आहे हे तू बघू नको. जर मी तुला कायमस्वरूपी पुढे दिसावं असं वाटत असेल तर मी जे काही निर्णय घेणार आहे त्या निर्णयाशी तू ठाम राह. मुलीने विचार केली कारण का पत्रकाला रोज वाचत असते ती टीव्हीलाही बघत असते
बाप हा कशामुळे आत्महत्या केलेला आहे त्याचं एकमेव उदाहरण ती मला बोलूनही गेली नंतर ऍडमिशन घेतल्यानंतर फक्त आर्थिक मजबुरी. शेतकऱ्यांना आर्थिक गणित कोणत्याही क्षणाचं बसत नाही. बाबा म्हणले तुम्ही जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी ठाम आहे, नसेल तर मी शिक्षणाविना घरी थांबून राहीन. एवढं बोलल्यानंतर मी एक तासभर मी सर्व झोपल्यानंतर रडत बसलो होतो. फक्त मी त्या मुलीची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. त्या मुलीला मी आत्ता या पद्मराजी विद्यालयामध्ये शिक्षणासाठी ॲडमिशन घेतलेलं आहे बापू, सायन्स या विषयाला. मी तुला तिला एवढंच सांगितलं जोपर्यंत तुला माझी ताकद आहे तोपर्यंत तू शिक्षण कर, नसेल त्यावेळेला तू थांबण्याचाही विश्वास बाळग. जे काय असेल ते मी शेतकरी बाप आरक्षणा कसा बळी पडलो हे तुमच्या पुढे मांडलेलो आहे. तुला बळीचा देखील विचार करायला लावलेला कुठला असेल तर ते बटालियन मराठा बटालियन आहे आणि दोन नंबरला शीख बटालियन आहे, त्यांचीच बसणे आहे. आणि म्हणून आमचा अंत पाहू नका. धोक्याची घंटा आहे, पाणी किती आपण शांत बघतो, पाण्याला शांत समजतो, तसं मराठ्यांना आपण इतकी दिवस 52-58 मोर्चा विश्वविक्रमाचे केले शांत दिसत, पण याच पाण्याला जर पूर आला तर या पुरात मोठ मोठे असे हिमदग अगदी वटवृक्ष तर सोडून द्या बंटी, डोंगर होऊन जातात. तसा आता हा तापलेला जमाव ह्या मराठ्यांच्या समाजाला महापूर येण्याची लक्षण आली आहेत. नव्हे तर महापूर आलेलाच आहे, फक्त तो कुठल्या डोंगराला होऊन गुंजायचा आहे याची दिशा फक्त ठरवणारा मराठ्याच्या मनामध्ये आहे.